देशात 2024 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी सोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या आधारे राज्यातील एकूण 48 पैकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच असा आशावाद महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे असाच अपेक्षित निकाल 4 जून रोजी लागावा अशी अपेक्षा बुलढाण्यातील महाविकास आघाडीचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी व्यक्त केली आहे. परंतु यापेक्षा वेगळा निकाल लागला तर महाविकास आघाडी ईव्हीएम मशीनवर संशय घेणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ईव्हीएम बद्दल साशंकता येत असेल तर सुबोध सावजी यांनी चक्क निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खून करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की माझे वय सध्या 80 वर्षाचे आहे, आता 10 किंवा 20 वर्ष जगायचे आहे. माझ्या डोळ्या देखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड उघड खून करणार असाल, मुर्दा पाडणार असाल, तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुर्दा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही व लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढे, बुलढाणा. मी सुबोधभाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा. आज मी माननीय मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना एक निवेदन पाठवलं. निवेदनाचा आशय असा आहे, देशात 2024 ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महाराष्ट्रात 48 जागांच्या निवडणुका झाल्या. या 48 जागांमध्ये महाविकास आघाडीच्या 38 ते 40 जागा निश्चित निवडून येतात आणि ही माहिती आम्ही महाराष्ट्रभर फिरून घेतलेली आहे. परंतु लोकांच्या मनात संभ्रम आहे की आपण या EVM मशीनमध्ये घोटाळे करणार आहात आणि आपण EVM मशीनमध्ये घोटाळे करू नये आणि आपण जर EVM मशीनमध्ये घोटाळे केले, लोकशाही पद्धतीचा मुर्दा पाडला किंवा खून केला, तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर किंवा खून पाडेल किंवा आपला गळा घोटेल. माझं वय आता 80 वर्षाचं आहे, राहिले 10-20 वर्ष, परंतु माझ्या डोळ्या देखत जर असं होणार असेल तर मी हे होऊन झाल्यानंतर आपलाही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकशाहीच्या या पद्धतीत मी हजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. आता माझं वय 80 आहे, 10-20 वर्ष जगायचं. मग अन्याय सहन करणारा जितका दोषी म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही आणि दोषी राहायचा नाही करता हे मराठी आणि इंग्रजी निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना पाठवत आहे. धन्यवाद.